असं आहे, राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या भेटी घेतात आणि मला असं वाटतं की जे मुद्दे त्यांनी मांडले, 2.5 वर्ष पूर्ण 33 महिने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री असताना ते मंत्री होते आणि 13 खाते त्यांच्याकडे होते. किती? 13 खात्याचा मंत्री असताना बच्चू कडूजी 13 खाते सांभाळत होते. त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये जलसंधारणामध्ये काय काम केलं एखादं नाव सांगा. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महिला बालकल्याण मंत्रीपद त्यांच्याकडे होतं. त्यानंतर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिक्षण खातं होतं. या मोठे मोठे खाते, 13 मंत्रीपदं ज्याच्याकडे 33 महिने होते, पालकमंत्री होते अकोल्याचे, त्यांनी या विदर्भामध्ये ना जलसंधारणाचं एखादं काम केलं. पुनर्वसनचे 10 पेक्षा जास्त प्रकल्प या जिल्ह्यामध्ये प्रलंबित होते. स्वतःच्या मतदारसंघामध्ये बोरगाव पेठ आणि भूगाव हे प्रकल्प अजूनपर्यंत पुनर्वसन झाले नाही. आज अचलपूर मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या गोष्टीकरता ते संत्रा मोठ्या प्रमाणात होते, संत्राच्या आधारावर एखादं कुठलं संत्रा प्रकल्प उभारला नाही. आज तुम्ही पाहिलं की त्यांच्याच मतदारसंघामध्ये मागील नुकसान भरपाईचे पैसे देणं शेतकऱ्यांना बाकी आहे. मोठ्या प्रमाणात फक्त शेतकऱ्यांचं नाव घेऊन इलेक्शन आल्यानंतर राजकारण करायचं. अपंग दिव्यांग मंत्रालय त्यांना दिलं, त्याला कॅबिनेटचा दर्जा दिला. पण आज तुम्ही अपंग शाळेमध्ये जर परिस्थिती पाहिली तर ग्रँड घेतात ते, संस्था झालं 200-200 मुलांचं आणि विद्यार्थी राहतात फक्त तिथे 25-20. त्याच्यावर काय काम केलं? सगळ्यात पहिले अपंग कल्याण शाळा स्वतःच्या संस्थेवर घेतली, स्वतःच्या जागेवर सुरू केली. त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहे जरा जाऊन पा, किती विद्यार्थी आणि किती लोकांची ग्रँड मिळते तिथे. शिवभोजन थाली पाहिजे त्यांना, कुटुंबामध्येच पाहिजे. कुठल्या प्रकारचं सेतू करायला, सेतूचं हे पाहिजे ऑफिस, ते स्वतःच्याच परिवारामध्ये पाहिजे. आणि शेतकऱ्यांसाठी एवढा जर जिव्हाळा असता तर 33 महिन्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी का दिवा लावला नाही? आज अचलपूर मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं, शेतकऱ्याची ओरड आहे, तिथे संत्र्याचं नुकसान होते, कापसाचं होते, सोयाबीनचं होते, त्यांना नुकसान भरपाई भेटत नाही, त्याच्यावर का बोलले नाही? अरे आज एक आमदार असताना 3 टर्मचा आमदार मी सुद्धा आहे, 4-4 वेळा जेलमध्ये गेलो शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं तर फक्त नौटंकीपणा नाही केला, 10-10 दिवस जेलामध्ये राहिलो. जेलामध्ये राहून त्या ठिकाणी अन्नत्याग केलं. शेतकरी 1500 शेतकरी मासो जेलामध्ये राहत होते, हे कधी गेले जेलामध्ये, कधी यांनी जेल आंदोलन केलं? आज 1 महिन्यानंतर आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या आधी अशा प्रकारचं आंदोलन करून काय करणार आहे? राजकारण करताय फक्त, सरकारला ब्लॅकमेल करताय. अरे एकनाथ शिंदे साहेबांनी बच्चू कडूचे जेवढे कामं केले वैयक्तिक, महाराष्ट्रामध्ये कोणत्या आमदाराचे नाही केले एवढ्या वैयक्तिक कामं. सगळ्यात जास्त जर एकनाथ शिंदेनी केले असेल तर बच्चू कडूंचे केले. बाकी सगळ्या आमदारांचे जे मतदारसंघातले कामं केले ते केले, पण यांचे वैयक्तिक कमर्शियल. म्हणून आपल्याला एवढं सांगणं आहे की माझं, की हे औरंगा शाहू संभाजीनगरमध्ये जाऊन जे नौटंकी करत आहे, पहिले आपल्या मतदारसंघामधल्या शेतकऱ्याला न्याय द्या, आपल्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेला न्याय द्या. रोजगार हमीच्या विषयावर आम्ही एवढ्या वर्षांवर ओरडत आहे. तुम्ही मंत्री होते, कामगार मंत्री होते, रोजगार सेवक रोजगाराच्या आपल्या हमी रोजगारचे जे मजूर आहे त्यांना 275 रुपये मिळते, आम्ही 600 रुपये मिळायला पाहिजे, किती दिवसांवर ओरडून आलो. तुम्ही कामगार मंत्री होते, तुमच्याकडे खाते होते, तुम्ही काय दिवा लावला? आज अशा पद्धतीचं नौटंकी करून याला भेटणे, त्याला भेटणे, ब्लॅकमेल करणे, एवढ्या सीटा पाहिजे, तेवढ्या सीटा पाहिजे, हे महाराष्ट्र जनतेला सगळं समजते. तुम्ही मंत्री होते, आजही मंत्री आहे, तुम्ही स्वतः काय केलं ते सांगा पहिले.